मुंबई विमानतळावरील अदानी एअरपोर्टचा फलक, संतप्त शिवसैनिकांनी केली तोडफोड. मुंबई विमानतळाबाहेर सोमवारी शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. विमानतळाबाहेर लावण्यात आलेल्या फलकाला शिवसेनेनं विरोध दर्शवला असून कार्यकर्त्यांनी हा फलक हटवण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई विमानतळाबाहेर सोमवारी शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. विमानतळाबाहेर लावलेल्या फलकाला शिवसेनेचा विरोध असून कार्यकर्त्यांनी हा फलक हटवण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई विमानतळाचा ताबा अदानी समूहाकडे गेला आहे. त्यानंतर विमानतळाच्या बाहेर अदानी विमानतळ असे फलक लावले होते. यावरून शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईचे विमानतळ जीव्हीके समूहाकडे होते, परंतु जीव्हीके समूह आर्थिक संकटात आल्यानं हे विमानतळ अदानी समूहाने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णपणे अदानी समूहाच्या ताब्यात गेले. मुंबई विमानतळाचा ताबा मिळताच विमानतळावर व बाहेर अदानी विमानतळ असे नामफलक लावण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने असणाऱ्या विमानतळावर अदानींच्या नावाचे फलक लावण्यात आल्यानं शिवसेनेनं मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली. एखाद्या उद्योगपतीच्या नावे विमानतळ ओळखलं जाणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही, ते महाराजांच्याच नावाने ओळखलं जावं अशी भूमिका शिवसेनेनं मांडली आहे. व्हीआयपी गेट जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरील बोर्ड शिवसैनिकांनी तोडला आहे. जीव्हीके प्रमाणेच अदानी कंपनीने देखील फलक लावावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा ज्या ठिकाणी फलक दिसेल तिथे तोडफोड करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी विमानतळाबाहेर तोडफोड केली असून आणि पोलीस या घटनास्थळी दाखल झाले आहेत, तर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय.